एक नोव्हेंबर ते 31 जानेवारीपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत विक्रीसाठी आलेल्या कांदा उत्पादकाला प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान शुक्रवारच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता 1 नोव्हेंबर ते 31 जानेवारीपर्यंत विक्रीसाठी आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचं परिपत्रक बाजार समितीच्या कार्यालयाला प्राप्त झालं. आता पुढील 25 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज दाखल करावेत असं आवाहन बाजार समितीचे सचिव मोहनराव निंबाळकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये आणि जास्तीत जास्त प्रति शेतकरी 200 क्विंटल एवढे अनुदान देण्याचा निर्णय दिनांक 1 नोव्हेंबर 2018 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत अगोदर घेण्यात आलेला होता. परंतु आजच म्हणजे दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी नवीन जी आर आय आलेला आहे. तर सर्व शेतकऱ्यांना ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2018 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणलेला होता अशा शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. म्हणजेच 1 नोव्हेंबर 2018 ते 31 जानेवारी 2019 तीन महिने ज्या शेतकऱ्यांनी बाजार कांदा विक्री केलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी या बाजार समितीकडे अनुदानासाठी अर्ज करावा. दरम्यान यंदाच्या वर्षी लहरी हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना म्हणावा तसा दर मिळाला नाही, त्यामुळे ऐन दुष्काळात कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. या संदर्भात राज्य सरकारनं दखल घेत कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांनी अनुदानासाठी बाजार समितीच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत.